भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय जी, श्रीमती उपाध्याय जी, सर्व वरिष्ठ मान्यवर लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी आणि सर्व मान्यवर, भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वप्रथम मी राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले अज्ञात स्वातंत्र्यवीर शहीदांना त्रिवार वंदन करतो। राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना आज माझ्या मनात विविध भावनांची गर्दी आहे। आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा प्रचंड आनंद आणि आदर आहेच, पण या स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचं भानही आपण सगळ्यांनी राखलं पाहिजे। या राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे। या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे। त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणले पाहिजेत। समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता आला पाहिजे। गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे। तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत। स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात झालं पाहिजे। गेले वर्षभर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी याच कामात स्वतःला अविरत झोकून दिलंय। त्याच कर्तव्य पथावर आम्ही यापुढेही मार्गक्रमण करत राहू असा शब्द मी आज राज्यातील जनतेला या निमित्ताने देतोय। गेल्याच आठवड्यात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश अशी घोषणा करून आपल्याला या जबाबदारीचं स्मरण करून दिलं आहे। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण या आवाहनाचं जबाबदारीनं पालन करूया। या अभियानात आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन मी करतो। मला आठवतं 2014 साली आदरणीय मोदीजी म्हणाले होते, उत्तम प्रशासन आणि देशाचा विकास या दोनच मुद्द्यावर आपल्याला भर दिला पाहिजे। मला आजच्या स्वातंत्र्य दिनी या सांगायला अत्यंत आनंद होतोय की प्रधानमंत्र्यांचं हे स्वप्न साकार करण्यास आपल्या राज्यालाही हातभार लावता आला। खरं म्हणजे पूर्वी काही लोकांनी गरिबी हटावचा नारा दिला, परंतु गेल्या 5 वर्षात देशातील 13.5 कोटी जनतेच्या जनतेला दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढून आदरणीय प्रधानमंत्रींनी देशातील गरिबांना जगण्याचं नवं बळ दिलंय। जनधन खात्याच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला। पूर्वी सरकारी योजनांचा 1 रुपया जाहीर झाला तर गरिबांच्या हातात 15 पैसेच यायचे, पण आता थेट DBT मुळे बंदा रुपया बँक खात्यात जमा होतोय। भ्रष्टाचाराची कीडही या ठिकाणी प्रधानमंत्री महोदयांनी दूर केली। स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो ही जबाबदारी, आणि ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची। केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची प्रगतीची गंगा व्हावी यासाठी गेले वर्षभर आपल्याला काम करता आलं याचा विशेष आनंद आजच्या स्वातंत्र्य दिनी देखील आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची त्यामध्ये उत्तम साथ आणि सहकार्य मिळते। कुणालाही अभिमान वाटावा असे समाजहिताचे अनेक निर्णय आपल्या सरकारने गेल्या वर्षभरात घेतले आहेत। त्यातला प्रत्येक निर्णय इथे सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही, परंतु तरी काहींचा उल्लेख इथे करणं आवश्यक आहे। शासन आपल्या दारी सारख्या क्रांतिकारी योजनेत 1.25 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना 1 करोड रुपयांचा लाभ आपण दिलेला आहे। आणखी तो कार्यक्रम असाच पुढे सुरू आहे। या योजनेच्या लाभार्थी माझ्या समोर जेव्हा येतो तेव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो त्यात मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो। शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने केवळ 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक विमा 1.5 कोटी शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतात त्याची नोंद केलेली आहे। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन आपण मदत केली। आजवर 12,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या 6,000 रुपयांमध्ये राज्यातर्फे आपले 6,000 रुपये आपण घातले आणि दरवर्षी आता 12,000 रुपये
प्रति शेतकऱ्याला मिळणार आहेत। 1,15,00,000 शेतकरी कुटुंबांना हा लाभ मिळेल। रखडलेल्या 35 जलसंपदा योजना प्रकल्पांना आपण चालना दिली, वेग दिला। जवळपास 8,00,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली म्हणजे ओलिताखाली येणार आहे। जलयुक्त शिवार योजनाही आपण पुन्हा सुरू केली आहे। समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचं पाणी वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्प आपण हाती घेतोय। मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नद्यांचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपल्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत दिलाय। महिलांना प्रवासात 50% सवलत दिली। करोडो नागरिकांना याचा फायदा झालाय। 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीला 1,00,000 रुपये अर्थसहाय्य देणारी लेख लाडकी सारखी योजना आपण सुरू केली। दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला। गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 12,000 पेक्षा जास्त रुग्णांना आपण 100 कोटी रुपयापेक्षा जास्तीची मदत केली। महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण 1,50,000 वरून 5,00,000 पर्यंत त्याचा मर्यादा वाढवली। राज्यातील आता प्रत्येक म्हणजे 12.5 कोटी जनतेला ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला। हे आपलं राज्य देशातलं पहिलं राज्य आहे। राज्यातील प्रत्येक नागरिकांना सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत तपासणी आणि मोफत उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला। महाराष्ट्रात आज विदेशी थेट गुंतवणूक देशात प्रथम क्रमांकावर आपण आहोत। यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणावर वाढतोय। खूप मोठ्या प्रमाणावर उद्योजक आज महाराष्ट्राला पसंती देत आहेत। सर्व क्षेत्रात राज्याला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपले सरकार नेटाने प्रयत्न करते। वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन बंदरे यांची नवीन धोरणं आपण आणली आहेत। रिक्त शासकीय पदांची भरती वेगाने सुरू आहे। सर्वच शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे देण्याचा निर्णय आपण घेतला। करोडो असंघटित कामगारांसाठी महामंडळ आपण स्थापन केलं। त्यांचं भविष्य जे आहे ते देखील आपण निश्चित करण्याचा निर्णय घेतोय। दुर्लक्षित हजारो सफाई कामगारांसाठी लाड समितीच्या शिफारशी लागू केल्या। त्यांना नोकरी आणि घराची शाश्वती दिली। निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्त्यात भरीव वाढ केली आहे। सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा संस्थांमार्फत आपण मागास, दुर्बल, गरीब युवकांना उज्ज्वल भविष्य देत आहोत। उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या खेळत्या भांडवलात दुपटीने आपण वाढ करतोय। सीआरपीत भगिनींचा आपण मानधन दुप्पट केलंय। पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी 9 वर्षापूर्वी शपथ घेताना म्हटलं होतं, आम्ही दिलेली आश्वासनं म्हणजे आमच्या कामाची दिशा आहे, आमचं ते लक्ष आणि आमची ती कटिबद्धता आहे। देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे। याच भावनेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे। राज्याला कृषी, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा क्षेत्र, आरोग्य सेवा आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक 1 वर आणण्यासाठी आपण सर्वजण आज शपथ घेऊया। मी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।